तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रफुल पवार तुम्हा सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, जी डी एस म्हणजेच ग्रामीण डाक सेवक, याचे जे तीन पोस्ट होत्या, बी पी एम म्हणजे ब्रांच पोस्टमास्टर, ए बी पी एम म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डी एस म्हणजे डाक सेवक, यांच्यासाठी आज आपल्याला वेतन किती असणार आहे आणि ते म्हणजे यांचे काम कोणते राहतात हे सुद्धा आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. यासाठी मित्रांनो जवळपास मला 250 कमेंट्स आहे की नेमका पगार किती राहतो, आज त्यांच्या आग्रहास्तव मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ हा आवडलास तर नक्की लाईक करा. आणि तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो सूचना, तुम्हाला जी डी एच्या संदर्भात काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्यावरतीसुद्धा मित्रांनो मी डिस्कशन करू शकतात आणि तुमचे प्रश्न मांडू शकतात, मी नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देईन. चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, बी पी एम आणि ए बी पी एम आणि डी एस यांचं जे वेतनमान आहे आपल्याला डायरेक्ट त्यांच्या साईट ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, सर्वात पहिलं पद म्हणजे बी पी एम ब्रांच पोस्टमास्टर. आला तर बघा, प्रत्येक ग्रामपंचायतीकडे ग्रामीण डाक सेवक नावाच्या टपाल कार्यालयाची शाखा असेल, हे बी पी एमचं काम आहे. त्यानंतर आपण महत्त्वाचं काम कोणतं बघू बी पी एमचं. दोन नंबरचा मुद्दा बघा मित्रांनो, बी पी एम किंवा शाखा पोस्ट मास्टरचे काम ग्रामीण डाक संबंधित शाखेचे कामकाज चालवणे असेल. त्यानंतरचं काम आपल्या शाखेत जास्तीत जास्त खाती उघडण्याची खात्री करणे. त्यानंतर बघा मित्रांनो, बी पी एम रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, एम ओ, मनी ऑर्डर, पार्सल इत्यादी बुकिंग करणे हे तुमचं महत्त्वाचं काम राहील. त्यानंतर ए बी पी एमचं काम बघू मित्रांनो. बघा ए बी पी एमचं काम काय आहे तर व्यवहारावरील विक्री, टपाल तिकिटे, पेमेंट, स्टेशनरी, काउंटर ड्युटी, शाखेच्या पोस्टमास्टरच्या सहाय्याने हँडहेल्ड उपकरणे या सर्व कामांचा समावेश असेल स्मार्टफोन विभागाअंतर्गत पुरविला जातो. तथापि आय बी पी एमसाठी केलेल्या कामांचा समावेश टी आर सीच्या गणनामध्ये केला जाणार नाही, कारण हे प्रोत्साहनपर आधारे केले जात असते. त्यानंतर डाक सेवकाचं कोणतं काम आहे बघा मित्रांनो, पोस्टल सर्व्हर पोस्ट, ग्रामीण डाक सेवकांची नोकरी, टपाल सेवकांच्या जॉब प्रोफाईल म्हणजे स्टॅम्पची विक्री करणे, स्टेशनरी वितरण, संदेश आणि टपाल आणि इतर कोणत्याही कर्तव्याचा समावेश असेल. त्यानंतर बघा, विभागीय टपाल कार्यालय आर एम ए एस, पोस्टमास्टर, डेप्टी पोस्टमास्टरसह आय बी पी एम, तथापि आय बी पी एमसाठी केलेल्या कामांचा समावेश टी आर सीच्या गणनामध्ये केला जाणार नाही, कारण हे काम प्रोत्साहन परतेच्या आधारे केले जात असते. टपाल विभाग, टपाल कार्यालय आणि विपणन व्यवसाय खरेदी किंवा पोस्टमास्टर आय पी ओ, एस पी ओ, एस पी ओ, एस आर ए एम, एस आर आर ए एम इत्यादी नियुक्ती केलेल्या कोणत्याही इतर कामांसाठी सुरळीत कामकाजासाठी पोस्टमास्टर, सब पोस्टमास्टरना सहाय्य करावे लागेल. हे मित्रांनो डाक सेवकाचं काम आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, व्हिडिओचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बी पी एमसाठी महत्त्वाची सॅलरी किती राहणार आहे मंथली. बघा, टी आर सी ए स्लॅब 4 घंटे काम केल्यानंतर लेवल 1 कमीत कमी 12,000 रुपये आणि जास्तीत जास्त 29,380 रुपये लेवल 1 साठी, आणि 5 घंटे टी आर सी एच्या स्लॅबमध्ये काम केल्यानंतर लेवल 2 मध्ये 14,500 रुपये प्रति महिना ते 35,480 रुपये जास्तीत जास्त तुम्हाला राहणार आहे बी पी एमला. त्यानंतर ए बी पी एमचं बघू मित्रांनो आपण. हे बघा, ए बी पी एमचं टी आर सी ए स्लॅब 4 घंटे काम केलं तर कमीत कमी 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त 24,470 रुपये, आणि टी आर सी ए स्लॅबमध्ये 5 घंटे काम केलं तर लेवल 2 साठी मित्रांनो टी आर सी एमध्ये 12,000 रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त 29,480 रुपये मित्रांनो. हे डाक सेवकाला आणि ए बी पी एमला दोघांलाही पेमेंट हे सारखं असते, इथं तुम्ही मेन्शन करा, हे दोघांलाही पेमेंट मित्रांनो सारखं राहणार आहे. जर कधी तुम्ही टी आर सी एस स्लॅब 5 मध्ये काम करत असाल तर तुम्हाला 29,480 रुपये पेमेंट जाऊ शकते, आणि टी आर सी 4 मध्ये काम करत असाल तर 24,470 रुपये तुमचं पेमेंट देऊ शकते. मित्रांनो आता एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जाणून घ्या. व्हिडिओच्या अनुषंगाने तुम्हाला सेंट्रल कास्टच्या संदर्भात प्रॉब्लेम असेल, मी तर म्हणेल मित्रांनो सध्या सेंट्रल कास्ट काढू नका, कारण की बघा सेंट्रल कास्ट तुम्ही आतापासून काढून ठेवसाल मित्रांनो
त्याबद्दल हरकत नाही. पण जर कधी तुमचं डॉक्युमेंटेशन हे एप्रिल महिन्यात होत असेल, म्हणजे 31 मार्चच्या नंतर होत असेल, तर मित्रांनो तुम्ही आता जे सेंट्रल कास्ट काढतात त्याचे पैसे तुमचे वेस्ट जाईल, तुम्हाला परत तुमचा टाइमपास होऊन जाईल. त्या कारणानं मित्रांनो एकदा तुमचा रिझल्ट लागू द्या आणि नंतर तुम्ही सेंट्रल कास्ट काढा आणि तुमचं डॉक्युमेंटेशनचा मग तुम्हाला आढावा येऊन जाईल की नेमकं कधी होईल आणि ते मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. पण मित्रांनो तुम्हाला परत परत खर्च यायला नको आणि तुमचा वेळसुद्धा जायला नको, तुमचा महत्त्वाचा किमती वेळ. त्याकरता मित्रांनो फक्त एकदा रिझल्ट लागू द्या, मग सर्व डॉक्युमेंट तुम्ही जमा करू शकता. मित्रांनो भेटूया एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.